संविधानाचा जो अधिकार आहे तो आपल्याला संविधानाने दिलेला आहे, तो बजावण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा आहे. मी आणि माझा मुलगा देवेंद्र एकदम मुंबईहून आम्ही इथे आलेलो आणि फक्त मतदान करण्यासाठी आलेलो. फक्त एक मतदान नाही आहे, एक मत नाही आहे, या माध्यमातून आहे. आपण या देशामध्ये सरकार स्थापन करणार आहोत, त्या माध्यमातून या देशातील जी जनता आहे त्या जनतेसाठी प्रत्येक पक्षाने एक जो आपला मॅनिफेस्टो घोषित केलेला आहे त्या माध्यमातून या जनतेची सेवा होणार आहे. म्हणून मतदानाचा अधिकार हा फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाने तो अधिकार वापरला पाहिजे या भावनेतून. आज पहिल्यांदाच मी मतदान करत नाही, गेली अनेक वर्ष मी मतदान करतो आणि त्या तो मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मी तिथे. खरं तर तुम्ही इथे आलात, सगळी परिस्थिती बघितली, कडाकेच ऊन देखील आहे, माझ्याकडे हे सर्व कर्मचारी कार्यरत आहेत, माझी पूर्णत आलं नाही, तुम्ही तिथे जाणून घ्या. मला फार वाईट वाटलं की ह्या ज्या इथे बीएलओ इथे उपस्थित आहेत त्यांना पाण्याची सुद्धा सोय नसावी, त्यांना नाश्त्याची सोय नसावी आणि त्यांच्या डोक्यावर छत नसावं. इतकं अनह्युमन अरेंजमेंट हे मला मान्य नाही आहे. लोकतंत्रामध्ये या पद्धतीच्या गोष्टीला हे नाही आणि मला आश्चर्य वाटतं की याची दखल घेतली पाहिजे इलेक्शन कमिशनने. म्हणजे आत्ता आमच्यातर्फे त्यांना आमच्या सहाय्यकाने पाणी दिलं, त्या उन्हामध्ये इतका कडाक्याची ऊन आहे त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था नसावी, त्यांच्या डोक्यावर छत नसावं, हे कोणी येऊन बसावं ना अधिकाऱ्यांनी इथे, म्हणजे त्यांना कळेल की काय माणूस आहे. एक मानवतासुद्धा याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे, मानवी अधिकारसुद्धा आहे की नाही काही.